विषय असा आहे, सर्वांना मी नमस्कार, जय भीम बोलतो चार चॅनल वाल्यांना. माझ्याकडं सकाळपासून लोक येतात, ते इथे गंदगी आहे तिथे सनी, ते गंदगीसाठी दुर्लक्ष आहे NMC च्या. नाही येऊन पाहत कोणी काय नाही, कोणता लीडर नाही येऊन पाहत आहे ना काही नाही पाहत आहे, होत नाही. NMC लापरवाही काम करत आहे, NMC चे लोक सुद्धा येऊन नाही पाहत तिथे सनी, एवढे अत्याचार होत आहे. सर्व लोक माझ्याकडे नागरिक सकाळपासून लाईन लागली आहेत, संध्यानगर मध्ये, आवडे नगर मध्ये, मानव नगर मध्ये, टीपी सुलतान चौक मध्ये एवढं गंदगी चालू आहे. पेवाच्या पाण्यामध्ये ते गंद पाणी येते. 30-25 लोकांना, जे 20-25 लोक आहेत त्यांना मी मदत केलं. त्यांना टायफॉइड झालाय, त्यांना ते दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. मी त्यांना पवायला गेलो होतो, ते कुणी आवाज उठले, सुनील मेश्राम विचलते, एवढे मोठे आमदार असून कोणत्या कामाचे नाही, येतात होट मागतात, जातात, करत कुरत काही नाही. सिर्फ सुनील मेश्राम आता यावेळी आमदार बनन. गरीबा लोकांना मी म्हणेन होट देवायचे आहे तर द्या, नाही तर नको द्या म्हणेन मी. गरीबा लोकांना मी गरिबांसाठी भरपूर धावीन, मी हर ठिकाणी जाईन, प्रत्येक वार्डामध्ये ती समस्या दूर करीन मी. आजच्या तारखेमध्ये NMC वाले येऊन नाही पाहत, काही नाही, दुर्लक्ष आहे NMC वाल्याच्या. बस हेच विनंती आहे, याच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे. आपण जो पाणी पितो त्या पाण्यामध्ये गंद पाणी येत आहे, पाण्याच्या पाणी जे पाणी येत आहे ज्यानं टायफॉइड पिलिया होत आहे. हा एवढा बेकार पाणी आहे, असं पिवायची इच्छा नाही, घाणेरड वास येते. तर आम्ही त्या पाण्याला उबलून पितात लोक. NMC काय झालं कोणत्या लोकांना, हे NMC जबाबदार आहे ने. मी किशोर सोमकुवर, आवडेनगर इथं राहतो, नारी प्रभाग क्रमांक 2 आहे. आमच्या एरियामध्ये म्हणजे तुम्हाला ते दाखवलेच आहेत पाण्याची कसे साचलेलं आहेत, त्या साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांचा प्रकोप होत आहेत. ते पाणी वाहून जाण्याची ड्रेनेज लाईनची व्यवस्था नाही, त्यामुळे प्रशासनाने इथे ड्रेनेजची व्यवस्था करावी. तसेच नळाला दूषित पाणी येत आहे, त्यामुळे लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, त्यामुळे टायफॉइड यासारखे आजार पसरलेले आहेत. तरी प्रशासन राज असल्यामुळे प्रशासकांना विनंती आहे की त्यांनी या भागाची पाहणी करून त्वरित कारवाई करावी. मी सुदर्शन मून राहणार शेंडेनगर प्रभाग क्रमांक. समस्या तर अशा आहेत सर, इथे सांडपाण्याची व्यवस्था नाही बरोबर, जागोजागी पाणी साचून राहते, तिथे मच्छरपाळा प्रकोप होत आहे, नळाला बरोबर पाणी येत नाही, गडूळ पाणी येते, त्यामुळे रोगराईचं साम्राज्य पसरलेलं आहे. काय मागणी? माझी मागणी अशी आहे की जनप्रतिनिधी असल्यामुळे सर्व कारभार प्रशासकाकडे आहे, तर प्रशासनाने त्वरित दखल घेऊन या पूर्ण वस्त्यांची पाहणी करावी आणि तिथे जाऊन काय समस्या आहे त्या जाणून घेऊन त्वरित त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. शिंदेनगर, आवडेनगर, मानवनगर, नारी, संन्यालनगर आणि कपिलनगर ह्या भागामध्ये पुष्कळ गंदगी आहे. तिथं गडरचे पाणी असे वाहत जातात, नळाला पाणी येतो पण ते पण घाण येतात, त्यांच्यामुळे पिलिया, मलेरिया, डेंग्यूज हे सर्व प्रकार होतात आणि मुलांना, छोट्या छोट्या मुलांना ताप असा राहतो भरपूर, चिकनगुनिया पण होतात. हे सर्व कॉर्पोरेशनवाले दुर्लक्ष करतात, त्यांनी आमच्या वस्तीत यावे, सगळीकडे पाहणी करावे, सगळी समस्या त्यांनी दूर करावी.